Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata अपन प्रार्थनेने चालू करूया. नमोम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरव भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे. नाना शास्त्र विचारणे कनिपुनो षड धर्म संस्थापक लोकानाम हितकारिण त्रिभुवन मन्यो शरण्यो कर श्री राधा कृष्ण पदारविंद आनंदे नमतालिक वंदे रूप सनातन रघुवीर श्री जीव गोपाल सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्तः स्मृति ज्ञानम उपोहनम च विदिश्च सर्वे अहम यदि विदं वेद कदि येच वेद विदेव चाहम. हरे कृष्णा. तर आपल्या सगळ्यांचं या संध्याकालीन सत्रात स्वागत आहे खूप खूप. तर आपण चालू करूया. तर जसं आपण नेहमी करतो आपण रिकॅप करूया मागच्या आठवड्यात आपण काय पाहिलं होतं म्हणजे आपल्याला लिंक लागेल आपण पुढे काय बोलत आहोत ते. तर एनीबडी वुड लाईक टू स्टार्ट कोणी मागच्या आठवड्यात आपण काय पाहिलं होतं एनीबडी कारण मागच्या आठवड्यात काय पाहिलं होतं ते खूप जरुरी आहे आपल्या लक्षात राहणं. बाराव्या श्लोकापर्यंत आलेलो आणि भीष्म पितामहांबद्दल बरीचशी माहिती मागच्या क्लासमध्ये आपल्याला मिळाली. ओके पितामहा भीष्म आईचे नाव गंगा वडील शांतनू ते कसे अष्टवसूंपैकी एक. व्हेरी गुड व्हेरी गुड. पूर्वी स्टोरी पाहिली होती पितामहा भीष्मांची स्टोरी पाहिली होती आणि आपण पाहिलं तर कसं दुर्योधन जो आहे तो हे सांगत आहे मध्यर्थे त्यक्त जीविता माझ्यासाठी प्राण त्यागण्यासाठी इथे आलेले आहे. तर इथे आपण पाहिलं तर आचार्य असं पण त्याचा शब्दार्थ काढतात की ऑलरेडी हे म्हणजे इथे मरणार आहे इथून परत घरी जाणार नाहीत तर त्याचा ते पण अर्थ निघतो. मग आपण पाहिलं होतं की दुर्योधन कसं पितामह भीष्म आणि भीम यांचं तो कंपॅरिझन करत आहे आणि सांगत आहे की पितामह भीष्मच्या संरक्षणाखाली म्हणजे आपण सुरक्षित आहोत. म्हणजे एकाच ह्याच्यात दोन मेसेज देतोय तो की म्हणजे पितामह भीष्मची स्तुती पण करत आहे की अपर्याप्त आहे आपलं सैन्य भीष्मच्या रक्षणाखाली आणि भीमच्या रक्षणाखाली हे पर्याप्त आहे. आपण पाहिलं तर कसं तो द्रोणाचार्यजीला मेसेज देतो की यांचं पितामह भीष्मांचं खूप प्रेम आहे त्याच्यावरती तर हे पर्याप्त होणार नाही. म्हणजे दोन अर्थ पाहिले होते. एक अपर्याप्तचा अर्थ होता अप्रमेय म्हणजे त्याला ज्याला मोजता येत नाही आणि एक पर्याप्त म्हणजे आपण जे साध्या भाषेत बोलतो पर्याप्त म्हणजे लिमिटेड आहे तर ते पाहिलं. येस लिमिटेड. तर ते पाहिलं शेवटचा डायलॉग आहे. येस व्हेरी गुड व्हेरी गुड. हा जो आहे दुर्योधनाचा हा शेवटचा त्याचा संवाद आहे आणि याच्यानंतर तो पुढे कुठेही आपल्याला भगवद्गीतेत दिसत नाही आपल्याला. आणि मग तो अं
सगळ्यांना तो सांगत आहे की तुम्ही सर्वांनी पितामह भीष्माचं तुम्ही रक्षण करावं आणि तुम्ही ज्या ज्या या व्ह्यू मध्ये जिथे जिथे तुम्ही उपस्थित आहात तिथून तुम्ही पितामह भीष्माचं रक्षण करा आणि सर्वांची स्तुती करत आहे. तर हे आपण पाहिलं होतं. आणि 12व्या श्लोक मध्ये पितामह भीष्म म्हणजे जसं बोलतात ना की ते त्यांचं शब्दांनी उत्तर देत नाही, ते डायरेक्ट शंख वाजवतात. आपण पाहिलं होतं की त्यांनी आपला जो प्रतापवान जो शंख मोठा जो शंख होता विनोदेचे तो त्यांनी खूप जोरात त्यांनी नाद गेला. तो कसा नाद होता? सिंह नाद. सिंहासारखा गर्जना केली होती त्याने. त्यांनी एक सांगितलं की तू घाबरू नकोस, मी तुझ्या वतीनेच लढत आहे. आणि आचार्य इथे म्हणतात की जो शंख आहे तो विष्णूंचं प्रतीक आहे, विष्णूच्या हातात असतं ते. आणि म्हणून ते इथे हे क्लिअर झालं पाहिजे की इथे दुर्योधन तुझी पराजय निश्चित आहे आणि जिथे भगवान कृष्ण आहे तेच जिंकणार आहे. तर हे आपण पाहिलं होतं मागच्या आठवड्यात आपण 12 पर्यंत. आता आपण पाहूया आज श्लोक नंबर 13. ओके, स्क्रीन दिसतंय माझी? हो दिसते. ओके ठीक आहे, तर आपण श्लोक चालू करूया. श्लोक नंबर 13. तत शंकाश्च भेयश्च तत शंकाश्च भेयश्च पणवानक गोमुखाः पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तु पुलो भवत स शब्दस्तु मुलो भवत. मी एकदा पूर्ण श्लोक वाचतो. तथ शंकाश्च भेर्यश्च पणवाणक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तु मुलो भवत. आपण ह्याच तात्पर्य अनुवाद पाहूया. त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतारिया आणि रणशिंगे एकदम वाजू लागले आणि त्यांच्या एकत्रित आवाजात आवाज त्यांचा एकत्रित अत्यंत भयंकर होता. हे त्याचं ट्रान्सलेशन आहे. ह्यात तात्पर्य काही नाही आहे. तर ह्याच्यामध्ये श्लोकमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की या श्लोक मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद्य आहेत ते इथे वाजवले गेले आहेत. इथे तर पहिला आहे शंख. तर आपण पाहिलं की कसं पितामह भीष्माने शंख वाजवला. जसंच पितामह शंखाने जो तो शंख वाजवला तसंच जेवढे तिकडे होते लोक त्यांनी सगळ्यांनी तिथे शंख वाजवायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली आणि शंखाबरोबर काय काय वाजलं अजून? शंखाबरोबर भेरिया. भेरिया म्हणजे आपण जे बघतो जे एकदम खूप मोठे मोठे ढोल असतात ते जे पुणेरी ढोल आहे मोठा जो तसा कसा असतो तसा तो मोठा ढोल असतो तसं त्याला म्हणतात भेरिया. तर ते भेरिया वाजायला लागले. मग पणव तर पणव हे एक वाद्य आहे. मग गोमुखा हा म्हणजे जे गाईचं जे शिंग असतं त्याच्यातून ते वाद्य बनवलं जातं तर त्याला गोमुखा हा म्हणतात. मग आणि काय झालं? सहसैवाभिहन्यंत स शब्दच तुम्हाला अभवत. म्हणजे अचानक एकत्र हे सगळे वाद्य जे एकदम जोरात वाजू लागले. तर एक इथे हे आहे की इथे हे अचानक हा जोरात सगळे जे वाद्य वाजू लागले तर एक ह्याचं म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट ह्याच्यासाठी पण म्हणजे ह्याच्यासाठी पण वाजवतात की कधी आपण पाहिलं असेल की मोठ्या आवाजाने किंवा गर्जनाने जे हे लोक घाबरतात किंवा लोकांना भीती वाटते. जसं एक भौतिक उदाहरण पाहिलं की आपण चाललो आहोत आणि अचानक 5-6 लोक म्हणजे
आपल्या अंगावर धावून आले, मारो 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 मारो, याला मारा याला मार, आपण एकदम घाबरून जाऊ, ते मारणार नसतील आपल्याला, फक्त तो आवाज ऐकून पण आपण घाबरून जाऊ. तर इथे इथे हे ह्याच्यासाठी म्हणतात की ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आवाज काही होणार नाही, आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त कोणी गर्जना केली तर त्या क्षत्रियाला भीती नाही वाटली पाहिजे, म्हणून ते हे इथे असं सगळे शंकाने हे जरूर वाजवलं जाईल. दुसरं आपल्याला हे पाहायला भेटतं की हे सगळे जे होते योद्धे होते, तर ते आपले अस्त्रशस्त्र घेऊन आलेले होते. तर ते काय आपले ढोल नगाडे आणि हे गोमुखा आणि हे सगळं जे जे वाद्य आहे ते घेऊन होते आले. याचा अर्थ असा आपल्याला पाहायला भेटतं की महाभारताच्या युद्धात या जे शौरवीर होते जे योद्धे होते त्यांच्या व्यतिरिक्त अजून भरपूर लोक होती जे हे वाद्य वाजवण्यासाठी खास बोलवले होते, आणि खूप लोक होती. म्हणजे म्हणजे आपण जर पाहिलं जसं एक लाईन लावली म्हणजे 18 अक्षौणी सेना, म्हणजे एका अक्षौणी आपण पाहिलं होतं 16,65,000 का 66,000 होते एक अक्षौणी, तर अशी 11 अक्षौणी सेना एका बाजूने जरी उभी राहिली तर एक माणूस जर इथे बाजवत असेल तर थोडस दूर गेला की त्याला तर दुसऱ्या ते जस योद्धा आहे त्याला ऐकू येणार, म्हणून पूर्ण म्हणजे सर्व त्यांच्या मागे लाईनच होती. आणि हे सगळे जे वाजवणारे होते हे फक्त त्याच्यासाठीच यायचे ते जसे महाभारताच्या युद्धामध्ये, ते फक्त त्यांचं काम तेच होतं. आणि ते जेव्हा यायचे तर दुसरं आपलं पाहिलं हे भेटतं की संध्याकाळी ते तिकडे जेवायला बसायचे, त्यांच्या जे त्यांचं जे पण टेंट वगैरे जिथे होता तंबू होता तंबा ठोकून बसले होते तिथे ते जेवायला बसायचे संध्याकाळी. तर ह्याचा अर्थच म्हणजे तिथे कुक पण होते, जेवण बनणारे पण होते. तर आचार्य हे म्हणतात की हे हजारो लाखो सैनिक तर होतेच होते, त्याच्या व्यतिरिक्त अजून कितीतरी हजार लोक हे फक्त असे वाजवणारे कुक्स होते, मग संध्याकाळच्या त्यांच्या मनोरंजनासाठी प्रोग्राम्स वगैरे असायचे, तर ते ती लोक असायची एंटरटेन करणारी लोक असायची, तर त्यांचं सगळ्यांचं जेवण आणि हे ते म्हणजे खूप मोठा जो ताफा आपण म्हणू शकतो तिथे त्या म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून पण होता तिथे आणि ते सगळं तिथे उपस्थित होते तिथे. तर हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आणि जसं मी सांगितलं की हे एकदा शंख वाजला की जसं धर्मयुद्ध होतं, शंख वाजला की एकमेकांच्या तंबूमध्ये जाऊन ते हसायचे बोलायचे. तर एक मेंटली आपल्याला असं म्हणजे असं कसं होऊ शकतो की जो दिवसभर ज्या व्यक्तीला तलवारीने किंवा गदयाने किंवा धनुष्यबाणाने ज्याला मारायचा प्रयत्न करतो सांगायचं त्याची संध्याकाळी त्याच्यावर बसून तो कसं जेऊ शकतो. तर एक आपले वैष्णव आहे ते खूप चांगलं आजच्या लॉजिकमध्ये सांगतात की जसं एक इंडिया पाकिस्तानचं मॅच जर आपण पाहिला तर मॅच चालताना किती म्हणजे असं जसं म्हणजे इंडिया पाकिस्तान वॉरच चाललंय असं वाटतं, म्हणजे खूप म्हणजे एकदम एकमेकांवर ते म्हणजे शिवी देणे हे ते म्हणजे खूप चाललेलं असतं. पण संध्याकाळ झाली की तिथे सगळं विसरतात आणि ती पूर्ण टीम हे 11 आणि हे 11 सगळे एकत्र बसतात आणि जेवतात, जे काही पार्टी बिर्टी त्यांची चालू असते, परत दुसऱ्या दिवशी परत मॅच चालू झाली की परत मग ते एकमेकाच्या अंगावर धावतात. तसंच काहीतरी आपण पाहू शकतो की तिकडे पण होत होतं की खूप युद्धाच्या वेळेस त्यांची शत्रुता असायची, जसं शंख वाजला संध्याकाळ झाली की ते सगळं विसरून एकत्र ते जेवायला बसायचे. तर हे या श्लोक मधून आपल्याला पाहायला भेटतं. आणि हा श्लोक संपला की आता नेक्स्ट श्लोक मध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात जो महत्वाचा व्यक्ती आहे या भगवद्गीतेतला तो इथे एंटर करत आहे आपण. तर आपण दुसरा श्लोक घेऊया, आपण श्लोक नंबर 14. श्लोक नंबर 14. त्वतः श्वेतेर्हयेर्युक्ते ततः श्वेतेर्हयेर्युक्ते ततः श्वेतेर्हयेर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदत्मतुः दिव्यौ शङ्खौ प्रदत्मतुः. परत एकदा वाचतो.
तत श्वेतेर्हये युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवाः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदत्मतुः। आपण अनुवाद पाहूया। दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले। तर आता कॅमेरा जो आहे तो हळूहळू शिफ्ट होत आहे। आतापर्यंत जो संजय जो होता तो कौरवांबद्दल पांडवांबद्दल सांगतो। आता त्याचा कॅमेरा जसं आपण मूवीजमध्ये बघतो कॅमेरा शिफ्ट होतो कसं, जेव्हा हिरोची एंट्री होते तर कसं त्याची फक्त कार दिसते, मग कारमधून त्याचा खालची बाजू दाखवतो, दरवाजा उघडतो, दरवाजामधून पहिले त्याचा पाय दाखवतो, त्याचे शूज दाखवतो आणि मग हळूहळू कॅमेरा जो आहे तो वरती जातो त्या हिरोच्या वर। ही जी टेक्निक आहे ही जे मूवीजवाले आहे ते आपल्या भगवद्गीतामधून त्यांनी सोडलेली आहे। इथे पण तसंच होत आहे। इथे पण जे पहिले भगवंतांचा रथ, कारण आतापर्यंत जे आपण पाहिलं की कोणाच्याही रथाचं वर्णन केलं नाही आहे, कारण जे जेवढे रथ होते ते सर्व एकदम साधारण रथ होते, पण इथे हा जो रथ आहे तो खूप म्हणजे दिव्य आहे। ती पण स्टोरी पाहूया की आपण हा दिव्य का आहे, कसा आहे आणि त्यांचा रथ येतो आणि श्वेते म्हणजे श्वेत म्हणजे आपल्याला माहिती आहे धवल रंगाचे सफेद रंगाचे आहेत, हये म्हणजे घोडे संस्कृतमध्ये हये म्हणजे घोडे, जसं आपण पाहतो की भगवान विष्णूचा एक अवतार हय ग्रीव, त्यांचं जे तोंड होतं वरचं ते एक घोड्याचं होतं आणि खाली शरीर माणसाचं होतं, जसं नरसिंह अवतार होता। नरसिंह अवतारमध्ये ते वरचं जे तोंड होतं ते एका वाघाचं होतं, तसं भगवान वेगवेगळे अवतार घेत। हे श्वेतेर हयेर युक्ते, तर श्वेत रंगाचे घोडे होते आणि महती म्हणजे खूप विशाल होता हा जो रथ होता तो खूप विशाल होता। संध्याने स्थित आणि त्याच्यावरती कोण स्थित आहेत, माधवा हा पांडवश्चैव म्हणजे माधव म्हणजे भगवान कृष्ण आणि पांडव, तर पांडव म्हणजे नॉर्मली पंच पांडव जे आहेत ते त्यांना म्हणतात, पण इथे पांडव म्हणजे हे फक्त अर्जुनाला संबोधित केलं आहे। तर म्हणजे जेव्हा पांडव म्हणून जेव्हा अर्जुनाला संबोधित केलं आहे ते काय म्हणजे हे दाखवतात की हा कोणी साधारण म्हणजे अर्जुन म्हणजे कोणी साधारण व्यक्ती नव्हता, हा एक भरत वंशाची वंशजामधला पांडूचा पुत्र आहे, तो आहे भगवान कृष्णामुळे। आणि तेव्हा त्यांनी काय केलं, दिव्यौ शंखौ प्रदत्मतुः, त्यांनी त्यांचे शंख वाजवले। तर आपण पाहिलं की पितामह भीष्मने शंख वाजवला, दुसऱ्या सगळ्यांनी शंख वाजवला, पण तिथे दिव्य हा शब्द यूज केला नाही। तर जेव्हा भगवान कृष्ण आणि अर्जुनाने जेव्हा शंख वाजवला तेव्हा इथे सांगितलंय की दिव्य म्हणजे हे जे दिव्य शंख होता तो त्यांनी वाजवला। तर हा दिव्य शंख का आहे तर ते आपण पाहूया आधी। तर जेव्हा भगवान कृष्ण सांदीपनी मुनीकडे जेव्हा शिकायला असतात, ऍक्च्युली भगवंतांना शिक्षणाची गरज नाही आहे, म्हणजे असं नाही आहे की म्हणजे एक लोकांमध्ये एक रॉंग मेंटॅलिटी आहे की आपण पण म्हणजे सगळं तपस्या करून किंवा मी पण एक दिवशी मी भगवान बनू शकेल, किंवा जसं भगवान दाखवतात की आम्हाला पण अभ्यास करावा, भगवान रामचंद्र पण म्हणजे शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये गेले होते, पण जेव्हा ते जातात ते असं म्हणजे बोलतात ना एकदम सहजासहज, ते फक्त म्हणजे एक की त्यांनी जर नाही केलं, आपण भगवद्गीतेमध्ये पुढे पाहूया भगवान कृष्ण म्हणतात की जर मी हे जनरल काम नाही केलं तर लोक मला फॉलो करतील, कारण जे यद यद आचरती श्रेष्ठ तत् तत् एवेत परोजन, जे श्रेष्ठ लोक करतात तेच फॉलो करतात। आज आपण पाहतो की बरेचसे जे सेलिब्रिटीज आहे, बरेचसे जे नट आहे ते जे करतात त्यांनी जसे कपडे घातले तेच लोकांना घालायचे, कारण त्यांना त्यांचे जे आयडियल आहेत त्यांचे जे एक म्हणजे एक हा त्यांना वाटतं हे महान आहेत त्यांना फॉलो करायचं असतं। तर भगवान कृष्ण म्हणतात जर मी नाही केलं तर लोक मला फॉलो करते, बोलते अरे भगवान कृष्ण कुठे शाळेत गेला होता तर मी कशाला जाऊ, तर म्हणून ते जातात। पण ते देव आहेत ते पण दाखवतात, इज नॉट ऑर्डिनरी ते पण दाखवतात। म्हणून त्यांनी आपण जर पाहायला गेलो तर आपण जेव्हा शिक्षणासाठी जातो कुठली तरी एक कला
मग आर्ट्स असू दे किंवा इंजिनिअरिंग असू दे किंवा डॉक्टरी असू दे, ती एक कला आपल्याला शिकून घेण्यासाठी त्याला आपल्याला जवळजवळ मिनिमम नर्सरी वगैरे सोडून द्या. म्हणजे फक्त जर आपण कॉलेज लाईफ पाहिलं तरी 16-17-18 त्याच्या नंतर मग MBA मास्टर्स PhD आणि काय काय करतात, तर ते करायला एक कला त्यांना शिकायला जवळजवळ 18-20 वर्ष लागतात. भगवंतांनी 64 कला ते 64 दिवसामध्ये सगळे शिकून घेतले, भगवान कृष्ण आणि बलराम दोघांनी असं. तर म्हणजे ते पण दाखवतात की शाळेमध्ये गेलं पाहिजे, पण ते हे पण दाखवतात की मी भगवान आहे, मला हे सगळ्यांची गरज नाही. तर हे जेव्हा त्या सांदीपनी मुनी जे आश्रममध्ये जेव्हा गेले होते, सांदीपनी मुनी जे आहेत ते उज्जैनला होते, आज पण त्याला ते आश्रम आहे तिथे. आणि तिथे म्हणजे तुम्ही जर गेला तर ते जे 64 कला आहे त्यांचं म्हणजे एक एक प्रत्येक कला काय काय शिकले ते सगळं पुढे तिकडे वर्णन केलेलं आहे. तर सांदीपनी सांदीपनी मुनीच्या आश्रममध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हा जेव्हा सगळं शिकून झालं तेव्हा आता गुरुदक्षिण म्हणजे एक कॉमन प्रथा होती की आपण शिकून झालं की गुरुला काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे. कारण तेव्हा असं युनिव्हर्सिटीज सारखा हा फंडा नव्हता की तुम्ही एवढे एवढे लाख रुपये ॲडमिशन फीज भरा मग एवढे एवढे फीज भरा असं नाही. कोणी असू दे, राजा असू दे, साधा ब्राह्मण असू दे, म्हणजे करोडो रुपये कमवणारा व्यक्ती आणि ज्याला काही नाही आहे कमाई त्याचा पण पोरग, दोघांची पोरं तिथे एकच त्या गुरुकुलमध्ये शिकायची. आणि शिक्षण झाल्यावर मग ते आपल्या आपल्या जसं पण जे इच्छाप्रमाणे ते गुरुदक्षिणा द्यायचे. तर जेव्हा गुरुदक्षिणेची वेळ आली तेव्हा जी गुरुमाता होती सांदीपनी मुनींची बाई होते ते त्यांना म्हणाले आता गुरुदक्षिणेची वेळ आहे, याच्याकडून काही साधारण वस्तू मागू नका, बोला हे भगवान कृष्ण आहेत, तर आस्क समथिंग स्पेशल म्हणजे काहीतरी एकदम स्पेशल मागा. बोला असं काय मागूया, मग ते बोलतात की आपला पुत्र जो होता तो वारला होता तो मागा. तर मग सांदीपनी अरे कसं, बोला ते भगवान कृष्ण ते देतील, डोंट वरी, बोल तुम्ही मागा. म्हणतात ठीक आहे. आणि जेव्हा भगवान कृष्ण जेव्हा येतात की अच्छा मी काय गुरुदक्षिणा देऊ, ते म्हणतात की माझा पुत्र पाहिजे. बोला ठीक आहे. आणि तेव्हा त्यांना समजतं की त्यांचा जो पुत्र आहे तो एक समुद्र प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये तिथे एक राक्षस होता खूप मोठा, त्याचं नाव होतं पंचजन्यासुर. तर तो घेऊन गेला होता आणि त्यांनी मग त्याच्याकडे जातात, त्याच्यावर युद्ध होतं आणि तो जो राक्षस होता तो खूप अकरा विकरा होता आणि त्याचा जो आकार होता तो शंखासारखा होता आणि म्हणून त्याचं नाव ते होतं शंखासुर पण त्याला म्हणायचे. तर त्याला मारलं आणि मग तिथे समजलं की त्याने सांगितलं की तो जो आहे तो ऑलरेडी यम लोकामध्ये गेलाय. तर मग तिथून ते मग डायरेक्ट भगवान त्याला मारून तो तुझा जो शंख आहे तो काढून घेतात. तो जो शंख आहे ते आपण पाहूया, तर सगळ्यांची नावं येतील. तो जो पांचजन्य शंख आहे तो हा शंख आहे आणि ते भगवंतांनी लगेच आपल्याकडे ठेवला आणि त्यांनी त्याचा वापर करायला सुरुवात केला. आणि मग ते यम लोकामध्ये जातात आणि लगेच आपल्या यमदूतला यमराजीला म्हणतात की सांदीपनी मुनीचा मुलगा आला होता तुमच्या, बोला तो देऊन टाक मला परत. आणि मग ते घेतात आणि ते लगेच सांदीपनी मुनीला देऊन टाकतात, त्यांचा पोरगा परत रिटर्न करतात. तर असे हे भगवान कृष्ण आहे. तर ह्याच्यावरून हे सब हे या लीलामधून आपल्याला हे पण समजलं होतं की भगवान कोणी साधारण व्यक्ती नाही. एकदा मनुष्य आजारी पडला त्याला ठीक करण्यामध्येच माणसाचं म्हणजे खूप म्हणजे एनर्जी पैसा सगळा व्यय होतो, पण इथे हे मेलेल्या माणसाला ते परत घेऊन येतात. तर म्हणजे किती महान आहेत ते आपण समजू शकतो. तर हे पांचजन्य शंख होता जो खूप दिव्य होता आणि मग अर्जुनाचा पण जो आहे तो शंख तो पण दिव्य होता. ते दोघांनी तो दिव्य शंख त्यांनी वाजवले. तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतं. मला जस्ट तात्पर्यामधून मी एक दोन लाईन वाचायचा प्रयत्न करतो. खूप चांगला प्रभुपादजींनी तात्पर्य दिलेला आहे. तर इथे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद काय म्हणतात, भीष्मदेवानी वाजवलेल्या शंकाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंकांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. तर पितामह भीष्मांच्या शंखाला एक साधारण शंख म्हटले गेले, पण भगवान कृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवले जे शंख आहे ते दिव्य, ते आपण पाहिलं. आणि पुढे ते म्हणतात पांडवाच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने
विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती, कारण जिथे भगवान कृष्ण आहेत तिथेच विजय असणार. जयस्तो पांडुपुत्राणा येशाम पक्ष जनार्दन. जिथे जनार्दन म्हणजे जिथे भगवान कृष्ण आहेत तेच पक्ष जे आहे तोच विजयी होणार. जयस्तो पांडुपुत्राणा त्यांना जय भेटणार आहे. आणि हे आपण जर पाहिलं तर पूर्ण भगवद्गीता जेव्हा संपू आपण लास्टमध्ये जो भगवद्गीतेचा जो शेवटचा श्लोक आहे ते हे सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधन तत्र श्री विजय भूती ध्रुवा नितीर मतीर ममा. तर मी तो श्लोक पण एकदा जरा उघडून दाखवतो. जरा त्याचा तुम्ही म्हणू शकता की तो जो श्लोक आहे खूप एक इम्पॉर्टंट श्लोक आहे, कारण शेवटचा मेसेज देत आहे, यत्र योगेश्वर है कृष्ण यत्र पार्थो धनुर्धन तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा नितीर मतीर ममा. त्याचा अर्थ काय आहे, जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तिथे निश्चितच ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझं मत आहे. तर जिथे पण भगवान कृष्ण आहे तिथे निश्चित म्हणजे ऐश्वर पण असेल. लोकांना वाटतं की अरे भगवान कृष्णाची पूजा केली तर मला ऐश्वर भेटेल, नाही. जिथे कृष्ण आहेत, कारण ऐश्वर काय येईल त्याच्या मागे माग, कारण जी लक्ष्मी आहे ती त्यांची पत्नी आहे. जिथे म्हणजे हसबंड असतो बायको तिथे असतं ऑटोमॅटिकली. तर जे ऐश्वर जे आहेत म्हणजे लक्ष्मी आली की ऑटोमॅटिकली ऐश्वर येतं. भगवान कृष्ण असलं तिथे ऐश्वर येईल, विजय येईल, असामान्य सामर्थ्य आणि नीती, म्हणजे तो मनुष्य जो तो नीतीपूर्ण पण असेल, तो अनैतिकता करणार नाही. तर हे मेसेज इथे प्रभुपादजी या श्लोकामधून देत आहेत इथे. तर परत आपल्या श्लोकवर जाऊया. श्लोक नंबर 14 तर तात्पर्यात असं प्रभुपाद म्हणत आहे आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्री कृष्ण यांच्या शंखांमधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत होते. त्या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केलेला होता. तर त्यांचं जसं आपण म्हणत होतो रथ जो आहे तो पण खूप दिव्य होता. तर त्या ते आपण पाहूया की तो रथ कसा दिव्य होता. तर एक दिवस भगवान कृष्ण आणि अर्जुन खांडवप्रस्थ जे वन होतं जिथे काय ते इंद्रप्रस्थ जिथे बनवलं त्यांनी, तर ते एक आधी खूप घनदाट जंगल होतं तिकडे. म्हणजे दुर्योधन इतका कपटी होता तेव्हा त्यांनी त्या दुर्योधनाने काय केलं, ही एकदम म्हणजे विराट जागा, म्हणजे कोणी तिथे जात नव्हतं, पुत्र पण तिथे फिरायला घाबरायचं असं ठिकाण त्यांनी बोलत तुम्हाला पाहिजे ठीक आहे हे देतो मी तुम्हाला. तर हे एक दिवस भगवान कृष्ण आणि अर्जुन तिथे फिरत होते तेव्हा तिथे एक ब्राह्मण एक एकदम आजारी ब्राह्मण येतो आणि तो त्यांच्या पाया पडतो, बोलतो की मला वाचवा, मला तुम्ही माझं रक्षण करा आणि मला खूप भूक लागली आहे तर मला तुम्ही खायला द्या. तर ते अर्जुन समजतो बोला की एवढ्या घनदाट जंगलामध्ये हा ब्राह्मण आहे इथे फिरतोय आणि तो मागत आहे दक्षिणा म्हणून, तर मी हा कोणी साधारण ब्राह्मण नाही. म्हणून ते नमस्कार करतात, विचारतात की तुम्ही कोण आहात. ते बोलते की मी अग्निदेव आहे आणि त्या अग्नीचं पोट खराब झालं होतं, कारण खूप आधी एक मुनी होते, त्यांचं नाव श्वेतकी मुनी होते. तर त्या श्वेतकी मुनींनी खूप म्हणजे हजारो वर्ष यज्ञ केला होता आणि ते सारखं ते जे घीचं यज्ञ म्हणजे यज्ञात घी टाकून ते अग्नी त्याचं पोट खराब झालेलं होतं. तर बोलला की माझं पोट खराब झालं आहे आणि मला जे औषधी पाहिजे माझं पोट ठीक करण्यासाठी ते या जंगलामध्येच आहे, तर मला ते खायचं. बोलत ठीक आहे, बोलत खाऊन टाक ना, मग कोण तुला आवडतं. बोलत नाही, या जंगलामध्ये बरेचसे राक्षस लोक रूप बदलून जनावर बनून इथे राहतात आणि त्यातला एक जो आहे खास जो त्याचं नाव होतं तक्षक,
त्याला इंद्राचं त्याला संरक्षण आहे आणि मी जेव्हा पण प्रयत्न करतो ह्याला खायचा तर इंद्र जो आहे तो वरून लगेच वर्षा करतो आणि तो आग विझून टाकतो तर मला आतापर्यंत जमलं नाही पण तुम्ही दोघं आहात तर मला एक म्हणजे 100% गॅरंटी आहे की मला हे करता येईल तर बोलले ठीक आहे बोला मी तुमच्या शरणात आहे म्हणून तुम्ही मला हे वरदान दिलंच पाहिजे बोले ठीक आहे तर अर्जुन म्हणजे तो वचन देतो बोलतो ठीक आहे मला तुला कोणी अडवणार नाही म्हणजे इंद्र आणि जर आपण पाहिलं तर इंद्र कोण आहे आणि बडी त्यांचं अर्जुनाचं आणि त्यांचं काय कनेक्शन आहे वडील असतात इंद्र म्हणजेच यस व्हेरी गुड राखी माताजी हा इंद्र त्याचे अर्जुनाचे वडील आहेत तर तो जो आहे म्हणजे स्वतःच्या पित्याशी लढाई करायला पण तयार होतो आणि तेव्हा म्हणजे खूप म्हणजे तो एपिसोड खूप मोठा आहे मी डिटेलमध्ये जात नाहीये पण त्याने म्हणजे खूप घमासान युद्ध करून इंद्राला त्यांनी परास्त केलं आणि अग्निदेव जो होता त्यांनी सगळं जे जंगल होते तिथले जेवढे जे औषधी होते आणि वेगवेगळे प्रकारचे जे राक्षस त्याच्यामध्ये जे राहत होते त्या कुठल्या तरी जनावराचं रूप घेऊन तर त्यांच्या त्या एक म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक असं पौष्टिक आहार होतं जे अग्नीला ते त्याचं पोट ठीक करू शकत होतं आणि त्यांनी केलं आणि मग तेव्हा अग्नी खूप खुश होतो बोलतो मी खूप प्रसन्न आहे आणि म्हणून तेव्हा तो त्यांना हा जो रथ आहे दिव्य रथ तर हा कुठला साधारण रथ नव्हता आणि या रथावरती तो कुठेही जाऊ शकत होता म्हणजे पृथ्वीवरती नाही तो स्वर्ग लोकामध्ये पण जाऊ शकत होता देवलोकात पण जाऊ शकत होता कुठे पातालमध्ये जायचं असं एनिवेअर म्हणजे जलद पाहिजे जिथे पाहिजे तो जाऊ शकत होता आणि त्याला म्हणजे एकदम खूप हे होता एक धनुष जो गांडीव नावाचा जो धनुष होता तो अर्जुनाला देतात अग्नी आणि एक तुणीर म्हणजे जे आपलं जे बाण ठेवतो आपण त्याला तुणीर म्हणतात मराठीत काय एक्झॅक्ट वर्ड आहे काय भाता 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 म्हणतात ना भाता भाता म्हणतात ना हा ज्याच्यात बाण ठेवतात ना तो ओके ओके मला एवढं माझं टेक्निकल मराठी नाही तर तो ते होतं ते भाता होता आणि तो भाता असा होता की त्याने हजारो लाखो जरी बाण चालले तर त्यात कधी कमी पडणार नाही म्हणजे काय म्हणतात इनएक्झॉस्टिबल म्हणजे कधीच न संपणारा ते तो नाही होतो तो किती म्हणजे युद्धाच्या वेळेस असंच होतं कधी कधी म्हणजे बाण चालवतो चालवतो संपणार माहिती पडलं की बाण संपलं तो इनएक्झॉस्टिबल कधी न संपणारा तो तुणीर होता ते दिला होता आणि हा रथ दिला होता तर हे इथे या श्लोकमध्ये इथे वर्णन केलं की तो दिव्य जो रथ होता तो त्यांना अग्नी दिलेला होता ते तात्पर्यमध्ये श्री प्रभुपाद पण त्याचं वर्णन करत आहेत आणि दोघांनी आपलं ते दिव्यशंख वाजवले तर ते वर्णन आहे आणि हा तेव्हा त्या हे जे खांडवप्रस्थ जेव्हा तो अग्नि जेव्हा सगळं घास घेत असतो तेव्हा तिथे माया नावाचा एक दानव पण असतो तर तो म्हणजे भगवान कृष्ण त्याला मारणारच असतो तेव्हा तो अर्जुनाच्या शरणमध्ये जातो तेव्हा अर्जुन म्हणतो बोला तू घाबरू नको मी तुला काही होऊ देणार नाही तर म्हणजे साक्षात भगवान कृष्ण पण मारणार म्हणजे ज्याला मारले जात पण त्यांच्या भक्तांनी जर वचन दिलं की त्याला काही करायचं नाही तर मग भगवान कृष्ण पण बोलतात ठीक आहे की मी नाही मारत आणि तेव्हा प्रसन्न होऊन तो जो मायासूर होता तो जो दानव होता तो हे जे काय ना इंद्रप्रस्थ ही नगरी म्हणजे इतकी म्हणजे जादूगरी होती की म्हणजे ते असं वाटतं पाणी आहे ती ऍक्च्युली जमीन होती आणि जिथे जमीन वाटेल ती पाणी होतं म्हणजे खूप म्हणजे एकदम एवढं म्हणजे एक फॅन्टसी लँड सारखं खूप म्हणजे चांगलं बनवून देतो आणि हे जेव्हा दुर्योधन बघायला येतो तो एकदम वेडावून जातो बोलता रे मी ह्यांना हे जंगल दिलं होतं आणि ह्याचं पण सोनं करून टाकलं तर तो बोलतो नाही मला हे पण पाहिजे म्हणजे किती कपटी होतो तो ते हे पण एक माया नावाचा जो राक्षस होता त्याने हे इंद्रप्रस्थ बनवून दिले होते हे आहे ठीक आहे आणि आपण पुढचा श्लोक पाहूया तर या श्लोकामध्ये एवढंच श्लोक नंबर 15 तर 15 मध्ये आता सगळ्यांची जी शंक आहेत वेगवेगळे त्यांची नावं येणार आहेत ते आपण पाहूया आपण श्लोक नंबर 15
पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः एकदा पूरा श्लोक म्हणतो पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः। तर इथे ऐसा आपण ह्याच्यात पण खूप शिकण्यासारखं आहे, खूप काही स्टोरी आहेत, त्या पण कनेक्ट करूया। तर ह्याचा आपण ट्रान्सलेशन पाहूया। आधी भगवान श्रीकृष्णाने आपल्या पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला, आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला। तर इथे सगळ्यांचे जे भगवान कृष्णापासून अर्जुन आणि भीम याच यांचे जे शंख आहेत त्यांची नावं दिलेली आहेत। तर जे भगवान कृष्ण आहेत त्यांना इथे आता जर आपण पाहिलं भगवद्गीतेत प्रत्येक ठिकाणी कोणाला काही नावाने संबोधित केलं आहे तर त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे। जसं आपण आता इथे पाहतो धनंजय, तर अर्जुनाला धनंजय म्हणून इथे संबोधित केलं आहे। तर धनंजय का? कारण जेव्हा अश्वमेधी यज्ञ करायचं असतं युधिष्ठिर महाराजला, तेव्हा ते अर्जुनाला त्या दिशेमध्ये पाठवतो, उत्तर दिशेमध्ये पाठवतात, आणि तेव्हा ते पुढे जातात तेव्हा ते खूप सारं त्यांना धन जे आहे ते प्राप्त होतं। एक उत्तर दिशेला जेव्हा जातात एकदम टोकाला तेव्हा तिथे खूप सारं काही सोनं म्हणजे सोन्याची भांडी म्हणजे ग्लास प्लेट हे सगळं असंच पडलेलं होतं तिकडे। तर ऍक्च्युली त्याचं असं आहे की एक राजा होते, त्यांनी एक मोठा यज्ञ केला होता आणि सर्व ब्राह्मणांना बोलवतं, तर हे ब्राह्मणांसाठी जे काही प्लेट ग्लास चमचे हे सगळं सोन्याचं होतं। तर दुसरे आजकालचे ब्राह्मण असते ते सगळे उचलून घेऊन गेले असते, पण ते तेव्हाचे एकदम शुद्ध ब्राह्मण होते। त्यांनी आपलं काल वेळ बोला हे सोनं बिने आमच्या कामाचं नाही आहे, म्हणून ते सगळं सोडून निघून गेले। तर ते जे सगळं एवढं मोठं जे धन होतं ते सगळं इथे धन म्हणजे फक्त आजकालचं धन म्हणजे आजकालच्या भाषेत फक्त पेपर करन्सी आहे, पण धन म्हणजे ऍक्च्युली हे सगळं सोनं वगैरे सगळं म्हणजे हिरे मोती सगळं। तर हे ते खूप सारं धन तो घेऊन आला होता आणि म्हणून त्याचं अर्जुनाचं एक नाव धनंजय म्हणून आहे। तसंच आता भगवंतांना इथे ऋषिकेश म्हटलं आहे, तर ऋषिकेशचा अर्थ काय आहे ते आपण बघू। तर ऋषिकेश ऋषिक म्हणजे आपले इंद्रिय, जे वेगवेगळे प्रकारचे इंद्रिय आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया। पाच कर्मेंद्रिय आहे, पाच ज्ञानेंद्रिय आहेत, ते आपण हळूहळू जसं पुढे जाऊ ते आपण भगवद्गीतेत पाहूया। तर त्या इंद्रियांचे ईश म्हणजे ईश्वर जे आहेत त्यांना ऋषिकेश म्हणजे। तर इथे पूर्ण जी भगवद्गीता आहे ते आपण पाहूया हळूहळू की कसं अर्जुन तर भगवंतांचे साक्षात भक्त होते तरी पण ते त्यांना मोहामध्ये पाडलं, मग अर्जुन बोलला मी युद्ध करणार नाही आणि मग भगवंतांनीच मग भगवद्गीता बोलणे चालू केले। कारण अर्जुन एवढा चांगला भक्त होता तो कधी मोहात पडला नसतो आणि भगवंताला भगवद्गीता बोलायचं ती संधी मिळाली नसते, ती भगवंतांना बोलायची होती म्हणून त्यांनीच त्याच्या इंद्रियांना कंट्रोल करून त्याला मोहात पाडला आणि मग स्वतःच भगवद्गीता चालू केली। ते म्हणून इथे ऋषिकेश म्हणून हे जे भगवंतांना संबोधित केलं आहे। तर भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य जसं आपण पाहिलं मागच्या श्लोकामध्ये पांचजन्य नावाचा जो शंख होता तो वाजवला, अर्जुनाने धनंजयाने देवदत्त नावाचा जो शंख होता तो वाजवला, मग पौंड्रम दद्मो महाशंखम, तर पौंड्र नावाचा एक महाशंख होता म्हणजे साधारण जे शंख होते जर एवढे असेल तर भीमाचा शंख खूप विशाल होता, एकदम मोठा होता तो। तर इमॅजिन करा की भीम त्या पाचही पांडवांमध्ये सगळ्यात
खूप म्हणजे उंच आणि धिप्पाळ म्हणजे एकदम खूप स्ट्रॉंग आणि बलिष्ठ व्यक्ती होता. तर त्याच्या हातामध्ये हे साधारण शंख म्हणजे एवढेसे दिसले असतं, तो वाजू पण शकला असतो, म्हणून त्याचा शंख पण त्याच्यासारखा विशाल असतो. तर इथे त्याचं वर्णन केलं आहे की पौंड्रम, त्याचं जे नाव होतं पौंड्र होतं आणि तो महाशंख होता, म्हणजे खूप विशाल होता आणि त्याचा आवाज पण तसाच होता, खूप विशाल होता एकदम. आणि भीमकर्मा वृकोधरहन, तर इथे भीमाला भीमकर्मा म्हणजे जो भीम कार्य करतो म्हणजे एकदम विशाल कार्य करतो. आणि वृकोधर आहे हे म्हणजे वृकोधर इथे भीम कर्म करणारा वृकोधर, तर इथे भीमाला इथे वृकोधर म्हणून संबोधित केलं आहे. तर वृकोधर म्हणजे संस्कृत मध्ये वृक म्हणजे पॉक्स कोल्हा, कोल्ह्याला वृक म्हणतात. आणि जर आपण कुत्रा किंवा कोल्ह्याला जर पाहिलं, ही जी प्रजाती आहे ते म्हणजे किती हष्टपुष्ट असले तरी पोट त्यांचं एकदम आतमध्ये असतात, एकदम खूप म्हणजे एकदम म्हणतात ना स्लिम म्हणजे खूप आणि खूप आतमध्ये असतात पोट त्यांचं. तर तो भीम पण तसाच होता, म्हणजे असं खूप म्हणजे हेवी होता म्हणून असा नाही, तो मोठ्या पोटाचा म्हणजे जसं कधी कधी मूवीजमध्ये किंवा पिक्चरमध्ये दाखवतात तसा नव्हता, म्हणजे खूप त्याचं म्हणजे हात पाय आणि एकदम खूप विशाल होते पण पोट एकदम बारीक होतं, कमर त्याची एकदम बारीक होती, म्हणून त्याला वृकोधर म्हटलं आहे. आणि तो कसा होता, भीमकर्म करणारा होता. तर आपण हे जे भीमकर्म आहे त्याचे पण वेगवेगळे आस्पेक्ट्स आहे ते आपण पाहूया इथे. तर भीमाचं आपण जर फक्त त्याचा जन्म जरी पाहिला तर भीम जो होता जेव्हा जन्माला आला होता तेव्हा एकदम आणि तो इतका भारी होता म्हणजे कोणती महाराणी लागली म्हणजे तो झेपायचा पण नाही, म्हणजे तिचा हात दुखायला लागायचे म्हणजे पकडू शकत नव्हती, तर ती सारखी त्याला म्हणजे मांडीवरती घेऊन खाली बसायची तिला त्याला. तर एक दिवस काय होतं की एका डोंगराच्या टेकडीवरती च्या जवळच होती आणि तिने घेतलेलं होतं, तेवढ्यात एक जोरात वाघाची डरकाळी ऐकू येते आणि ती ऐकून ती एकदम घाबरते आणि तिच्या हातातून ते बाळ सोडतं ते भीम, आणि त्या डोंगरावरून तो खाली पडतो. ती एवढी घाबरते पहिले बाप रे बाप आणि एकदम किंचाळत ती खाली जाते, म्हणजे ती फिरून बघते बरे बाप काय झालं बाळाला म्हणून ते बघायला जाते. तर ज्या मोठ्या दगडावर भीम पडलेला असतो त्या दगडाचे तुकडे तुकडे म्हणजे एकदम बारीक तुकडे झालेले असतात आणि भीम आपला मस्त झोपलं, त्याला काही माहितच नाही त्याला वरून पडलं काय, तर म्हणजे इतका स्पेशल होता तो आणि खूप जबरदस्त होता. आणि त्यांनी जे कर्म पण जे पाहिली आपण महाभारतामध्ये, त्यांनी म्हणजे म्हणतात की अर्जुनापेक्षा जास्त युद्ध भीमाने मारले होते त्या युद्धामध्ये. आणि म्हणजे जसं सांगितलं जे 100 कौरवांना आपण जे पाहिलं होतं त्यांनी जी शपथ खाल्ली होती की घेतली होती की मी सर्व कौरवांना 100 कौरवांना मी त्यांना मारेल, तर ते त्यांनी काम केलं होतं. आणि जेव्हा ते लक्षाग्रह जर आपण पाहिलं, लक्षाग्रहमध्ये दुर्योधन आणि शकुनी हे कपट करून त्यांना एका लाखचं जे घर असतात महाल जो होता मोठा तो बनवलेला होता आणि त्यांचं प्लानच होतं की त्याच्यामुळे ठेवायचं. लाख कसं असतं की थोडंसं एक ठेणगी जरी लागली की ते पटकने तो पेटायला लागतो, तर त्याच्यामुळे टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण विदुर जे असतात ते खूप हुशार असतात, त्यांना एक कोडवर्ड मध्ये त्यांना ते जाऊन भेटतात आणि कोडवर्ड मध्ये सगळ्यांच्या समोर मेसेज देतात, म्हणजे कोणाला समजत नाही, फक्त तो युधिष्ठिर महाराजांना समजतो. आणि की काहीतरी इथे म्हणजे ते सांगतात की इथे आग होणार आहे लागणार आहे आणि उंदीरचं त्यांनी दिलं, म्हणजे उंदीर काय करतो खाली रस्ता बनून निघून जातो, तर त्यांनी आपल्याला मेसेज दिला काहीतरी गडबड आहे आपल्याला निघालं पाहिजे, ते त्यांना समजतं आणि ते खालून सुरंग बनून ते निघून जातो. पण ती आग इतकी भयानक असते की भीम एकटा तो त्याचे चार भाऊ आणि आई कोणती सगळ्यांना तो असं पकडून तो एकटा तो तर धावत शकतो तिथून, म्हणजे किती विशाल असेल, आपल्याला एक माणसाचा हात धरून जरी धावायचा असेल तरी आपण दमून जाऊ. तो पाचींना म्हणजे चौघं भाऊ आणि आई कोणती मारणे सगळ्यांना तो आपल्या अंगावरती दोघांना खांद्यावर दोघांना कमरेवर एकाला हातावर घेऊन तो धावत शकतो, तर म्हणजे किती ताकद होती त्यामध्ये, त्याची कर्म सगळे असं होतं. मग आपण जर पाहिलं तर हिडिंब नावाचा जो एक राक्षस होता त्याचा पण वध केला होता, म्हणजे खूप भयानक राक्षस होता. आणि त्याची जी बहीण होती हिडिंबा ते पाहून ती त्याच्या प्रेमात पडली की बाप रे बाप, म्हणजे किती
म्हणजे शक्तिशाली तर आहेच, सुंदर पण आहे, ती त्याच्या प्रेमात पडते आणि ती मागे लागते, बोला ना तुझ्याशी लग्न करायचं. तर भीम बोलतो, बाबा नाही, तू, मी क्षत्रिय आहे आणि तू राक्षसी आहे, तर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. पण म्हणजे ती जेव्हा कुंती महाराणीकडे जाते तर कुंती महाराणी बोलते, तू क्षत्रिय आहे, क्षत्रियाला कधीही चॅलेंज केलं तर तो म्हणजे किंवा काहीच असं म्हणजे एक चॅलेंज केलं तर त्याला ते म्हणजे तो नकारू शकत नाही. एक लग्नासाठी कुठली मुलगी येऊन बोलली तर लग्न करायचं, किंवा कुठला योद्धा आला तो बोलला की मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे, तर त्याला नकारू शकत नाही. आणि दूत क्रीडा म्हणजे जे जो जुगार जो त्यांनी खेळला होता, तर बरेचसे लोक म्हणतात की युधिष्ठिर महाराज तर खूप एकदम धार्मिक होते, तर ते मग का जुगार खेळले. पण ते क्षत्रिय असल्यामुळे जेव्हा त्यांना एक चॅलेंज केलं गेलं की तुम्हाला खेळलं पाहिजे, ते नकारू शकत नव्हते राजा असल्यामुळे, क्षत्रिय असल्यामुळे. तर तेव्हा हिडिंबा आणि भीमाचं लग्न होतं आणि बकासुर नावाच्या राक्षसाला मारलं. म्हणजे आपण जर महाभारतात पाहिलं तर भीमाची स्टोरी मध्येच आपला सगळा टाइम निघून जाईल. म्हणजे खूप खूप म्हणजे खूप शक्तिशाली होता आणि त्याची कर्म पण अशी होती, भीमकर्म जसं इथे म्हटलं गेलं. तर एक आपले खूप चांगले वैष्णव आहेत चैतन्य चरण प्रभू, ते म्हणतात की ते मानसिक रूपे त्यांनी बाय माइंड त्यांनी भीमकर्म केलं. तर कसं, जेव्हा शिशुपाल जेव्हा भगवान कृष्णाचा अनादर करत असतो, तो त्याला सांगितलेलं असतं ना, भगवान कृष्णाने शिशुपालच्या आईला वचन दिले असतं की तिचे 100 ते जे अपराध आहे मी सहन करेन, त्याच्या पुढे सहन करणार नाही. तर त्या राजस्वी यज्ञामध्ये जेव्हा शिशुपाल तो म्हणजे लगोपाठ तो म्हणजे अपराध करत राहतो, तेव्हा असं सांगितलं गेलं की भीमाला इतका राग येतो, इतका राग येतो की म्हणजे त्याला खूप वाईट वाटतं आणि इतकं तो डोक्यात म्हणजे त्याला मानसिक रूप इतका एवढा संताप येतो की तो पूर्ण जो तो महल होता तो म्हणजे एकदम असं हीटअप झाला होता, एकदम गरम झाला, म्हणजे फक्त तिच्या मानसिक रूपात तो एकदम रागात आला होता. मग असा तो होता भीमकर्म मानसिक रूप. आणि शब्दांनी बाय वर्ड्स बोलला की जेव्हा भीम जेव्हा युद्धामध्ये असायचा आणि जेव्हा तो ते गर्जना करायचा, म्हणजे लोक म्हणजे तिथेच घाबरून बेशुद्ध होऊन जायचे आणि म्हणजे खूप म्हणजे त्यांचे म्हणजे एकदम त्याचे ते भीम गर्जना ऐकूनच ते लोक पळून जायचे. ते असा तो भयानक होता आणि शक्ती पण त्याच्यात तेवढीच होती. ते कीचक आपलं माहिती असेल, कीचक ऐकलं असेल तुम्ही. कीचक नावाचा एक व्यक्ती होता. जेव्हा हे 5 पांडव अज्ञातवासमध्ये जेव्हा विराट महाराज जवळ राहत होते आणि द्रौपदी सैरंद्री म्हणून तिथे त्या राणीची सेवा करत होती, तेव्हा कीचक जो होता त्या राणीचा भाऊ असतो, तर तो तिच्या मागे लागेल, तिच्या सुंदरतेवर मोहित असतो. त्याला माहित नसतं की ही द्रौपदी आहे, पण तो तिच्या मागे लागलेला असतो. तर ती द्रौपदी एकदा वैतागते आणि द्रौपदीचं आणि भीमाचं म्हणजे खूप एक म्हणजे क्लोज कनेक्शन असतं. म्हणजे असं कधी काय असेल की ती पहिले जाऊ ती भीमाला सांगायची, तर भीमाला म्हणते की बाबा हा कीचक मला लय त्रास देतो. तो बोलतो एक काम करतो, त्याला इथे ते जी रंगशाला आहे तिथे बोलव, आज त्याचा आपण निकाल लावू जवळ. आणि भीम जो आहे तो बाई बनून बसलेला असतो आणि ते अंधारात त्याला काही समजत नाही. आणि जसं कीचक येतो आणि तो त्याला हात लावतो, तो म्हणजे बोलतात महाभारतामध्ये असं एक वैष्णव, ते बोलतात इतका मारतात की जेव्हा सकाळी त्याला बघतात ना लोकांना हे नाही विचारत ये कोण आहे, बोलत ये क्या है, म्हणजे त्याला समजतच नाही. म्हणजे इतका मारून त्याला मलिद बनून असं म्हणजे गोल करून त्याला असं म्हणजे लोकांना समजतच ना की हा माणूस आहे काय 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 वस्तू काय आहे, म्हणजे इतका म्हणजे तिची हाल. आणि तो कीचक पण जो होता तो कोणी साधारण नव्हता, ही वॉज सुपर, म्हणजे इतका भयानक होता तो की त्याला फक्त 3 लोक त्याला मारू शकत होते. एक होते बलरामजी स्वतः, किंवा शल्व, किंवा भीम, हे फक्त 3 लोक होते जे त्याला म्हणजे भीमामध्ये शक्ती होती म्हणून त्यांनी तसा नाही. तो कीचक पण तेवढाच शक्तिशाली, तेवढाच बलशाली आणि तेवढाच पॉवरफुल होता. तर त्या कीचकची अशी अवस्था झाली तेव्हा दुर्योधनानं समजतं की बाबा हे फक्त भीमाचंच काम आहे, भीमच करू शकतो. कारण भीष्म आणि शल्व होतं तेव्हा त्याच्या बरोबर होतं, त्याला डाऊट येतो की हे भीमाचं काम आहे. तर तसा तो म्हणजे जर भीमची आपण जर पाहिलं महाभारतात, खूप म्हणजे जबरदस्त पर्सनॅलिटी आहे आणि खूप तर हे भीमकर्म करणार, म्हणजे तो जसा
कुंती महाराणी जे पूर्ण जेवण बनायचे त्याचे अर्ध करायचे आणि त्या अर्ध जेवण ते भीमाला जायचं आणि या अर्ध्यामध्ये हे पाच लोक चार भाऊ आणि कुंती महाराणी खायचे. तर म्हणजे विचार करतो किती म्हणजे तो खात पण होता तेवढा, त्याच्यामध्ये ताकद पण होती तेवढी आणि तो तेवढं कार्य पण तसंच, म्हणजे असं नाही फक्त खायचं होतं कार्य पण त्याची तसेच होतं. आपण पाहिलं की किती पॉवरफुल पर्सनॅलिटी होता कारण तो साक्षात वायूचाच पुत्र होता. कारण वायू हे खूप शक्तिशाली जसे हनुमानजी आहेत म्हणून हनुमानजी आणि भीमजी आहेत ते भाऊ लागतात ते. तर असे हे भीम होते महाभारतामध्ये आणि आय थिंक ओके आपण 13, 14, 15 श्लोक पाहिले. ठीक आहे, पुढचा जो 16 जो आहे 16, 17, 18 हे 3 श्लोक एकत्र आहेत आणि त्यात परत जे बाकीचे पांडव आहेत त्यांची जे शंका आहेत त्यांची नावं आहेत आणि कुठले कुठले वेगवेगळे जे योद्धे होते त्यांची नावं आहेत ते आपण पुढच्या आठवड्यात पाहू. हरे कृष्ण. तर मी थांबतो इथे, कोणाला काही प्रश्न असेल काही टीका टिप्पणी काही कोणाला विचारायचं शंका आहे आपण विचारू शकता. हरे कृष्ण. श्री श्री भगवद्गीता यथारूप की जय. हरे कृष्ण. प्रभूजी तक्षक आणि हरे कृष्ण प्रभूजी प्रणाम. प्रभूजी तक्षक आणि अग्निदेव सेम आहे का? नो नो नो, तक्षक वेगळा आहे आणि अग्निदेव जे होते ते त्या त्या जो जंगलामध्ये तक्षक नावाचा तो राक्षस राहत होता तो. ओके. साप सॉरी सर्प होता तो, सॉरी सर्प होता तो. हा आणि आय थिंक मला शुअर नाही पण हा तोच तक्षक आहे जो शेवटी महाराज परीक्षितला जो डंक मारतो ना आणि तुम्ही त्याच्या तोंडातून आग निघायची. जसं प्रभुपादजींनी खूप चांगला पेंटिंग बनवून ठेवलेला की महाराज परीक्षित आपल्या तपस्यामध्ये बसलाय आणि शेवटी तो तक्षक येऊन त्याला डस होतो. तर ही इज दॅट तक्षक तक्षक नाग. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. तुम्ही लास्ट सेशन मध्ये जे 12 महाजन सांगितलेले ओके भीष्म पितामह त्यातले, तर बाकीच्यांची नावही कळेल का? या ओके. तर जसं मी सांगितलं तर 12 महाजन आहे तर त्यात मला सगळ्यांची नावं आठवत नाही. खूप चांगला श्लोक आहे भागवतम मध्ये, मी पुढच्या वेळेस तुमच्या बरोबर शेअर करतो नाही तर उद्या मी शोधून त्याला शेअर करतो. जे चार कुमार आहेत प्रल्हाद पितामा भीष्म जनक महाराज मग व्यासदेवजी नाही वयासकी सॉरी जे शुकदेव गोस्वामी आहेत ते ब्रह्माजी प्रल्हाद भीष्म जनको वयासकी बली महाराज आणि यमराज पण जे आहेत म्हणजे लोक कॉमेडी करतात यमराजची, ते असं काहीतरी शिंगासारखं त्याला मुकुट लावलेला आहे आणि खूप भयानक आहे काळे कुट नाही तसं नाही. ही वॉज व्हेरी व्हेरी हँडसम, खूप सुंदर होते यमराज. आणि ते पण एक महाजन आहेत कारण ते पण त्यांचं कार्य त्यांना तसं दिलेलं आहे यमराजांचं की तुम्ही सगळ्यांना दंड द्या, तुम्ही जे आहे त्यांना जे पाप केलं त्यांना शिक्षा द्या, जे पुण्य केलं त्यांना. तर ते आपल्या ऑफिसमध्ये पण ते इतके म्हणजे भगवंताचे मोठे भक्त आहेत आणि म्हणूनच असं आचार्य म्हणतात की त्यांना वाटायचं अरे काय म्हणजे मी सारखं म्हणजे फक्त याच पाप पुण्यामध्ये आणि लोकांना सगळे त्यांच्या समोर जास्त करून पापीच लोक येतात तर त्यांना भजन करायला भेटत नाही. आणि जेव्हा त्यांची अशी इच्छा होते तेव्हा त्यांना पृथ्वीवरती पाठवतात आणि ते विदुर म्हणून येतात ते. आणि विदुर म्हणून मग ते मग सारखे मग भगवंताचं आपण माहिती आहे विदुरजी जे आहेत ते पण यमराजींचाच एक अंश आहे ते. आणि विदुर म्हणून जे होते ते किती ते भगवान कृष्णाची सेवा करायचे ते. आणि जेव्हा भगवान कृष्ण एकदा जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा ते दुर्योधनाचा छपन भोग सोडून तो विदुरजींच्या घरी जातात. तिकडे विदुराने एवढं प्रेमाने
जे केळं असतं ते केळं ते सोलते ते आतलं जे केळं ते फेकते आणि ते साल खायला देते आणि ते पण भगवंत प्रेमाने खातात कारण भगवंतांना प्रेम पाहिजे. दुर्योधनाचं प्रेम नव्हतं, प्रेम असतं त्यांनी गेले असतं तिकडे. पण ते म्हणजे त्यांना म्हणजे हे नको आहे की मोठा ऐश्वर असावं किंवा छपन भोग असं नाही, प्रेमाने तुम्ही काही दिलं त्यांना चालतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं पुढे भगवद्गीतामध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. तुम्ही साधं काय नाही, फक्त पत्रम म्हणजे एक तुलसीचं एक छोटस एक पत्ता किंवा पुष्पम एक फूल किंवा काही नाही आहे शेवटचं एक जे काय बोलतात तोयम, तोयम म्हणजे जल पाणी ते तर कुठेही भेटेल आणि ते फ्री आहे आपण भगवंताला देऊ शकतो. तेही जर प्रेमाने आपण जर भगवंताला दिलं तर इज व्हेरी हॅपी. तर हे 12 महाजन आहेत. मी एक्झॅक्टली मी शोधून तुम्हाला उद्या मी ग्रुपवरती टाकतो मी ते. थँक्यू थँक्यू. 12 महाजन कोण कोण आहेत? येस येस माताजी प्लीज या. लॉर्ड ब्रह्मा, नारद मुनी, लॉर्ड शिवा, चार कुमार चतुष्कुमार, कपिल मुनी, जनक महाराज, प्रल्हाद महाराज, भीष्मदेव, बली महाराज, चुकदेव गोस्वामी, स्वयंभू मनु आणि यमराज. येस थँक्यू थँक्यू. आणि प्रभूजी तो भागवतम मधला 6.3.20 6.3.20 ओके ठीक आहे. तुम्ही शेअर करू शकता माताजी, नाही तर मी शेअर करतो मग आता लगेच. ओके मी ग्रुपवर टाकेन तुला नंतर. येस येस माताजी येस थँक्यू. तर हे 12 महाजन आहेत आणि हे 12 महाजनांचं खूप महत्त्व आहे भागवतांमध्ये. तर ह्यांनी जे केलं आहे, ह्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्याच्यावरती आपल्याला चाललं पाहिजे. वी शुड फॉलो दम. महाजन येन गत सप्पंत, त्यांनी जो मार्ग दाखवला आहे तो मार्ग आपण त्या मार्गावरती चाललं पाहिजे. हरे कृष्ण. थँक्यू हेमंगिनी माताजी. हरे कृष्ण. वेळ असेल तर शिशुपालांविषयी थोडं सांगा. वेळ आहे आपल्याला या. तर शिशुपाल जो होता तो चेदी एक राज्य होतं त्याचा तो राजा होता. आणि तो लहानपणापासूनच जेव्हा तो जेव्हा त्याचा म्हणजे जन्म झाला होता तेव्हापासूनच तो म्हणजे एकदम विद्रूप होता एकदम. म्हणजे त्याला म्हणजे दोन डोळे आणि चार हात असं काहीतरी म्हणजे एकदम भयानकच होत होत. आणि तेव्हा आकाशवाणी होते की ज्या व्यक्तीला पाहून ह्याच रूप ठीक होईल तो एक नॉर्मल बालक होईल तोच व्यक्ती त्याचा वध करणार. त्याची आईला खूप चिंता होते की म्हणजे हा विद्रूपता आहे एक, दुसरा तर तो ठीक होणार आहे पण ज्याला बघून तो ठीक होणार आहे तोच त्याला मग त्याचा वध करणार. तर तेव्हा लहान जे असतात बालकृष्ण ते येतात आणि ते त्याला बघतात तर ते भगवान आहे ते पाहताच त्यांचं रूप ठीक होतं. तेव्हा तिला तिच्या आईला म्हणजे ती खूप म्हणजे हे वाटतं की बाबा तू माझ्या मुलं मारू नको. तर ते बोलतात मी नाही मारणार पण एक अट आहे मी ह्याचे जे 100 जे अपराध आहे तेवढंच सहन करेल. नॉर्मली ते एक अपराध पण सहन करत नाही तसं, पण ते त्याच्या आईसाठी बोलतात मी त्याचे 100 अपराध सहन करेल. ते बोलतात ते बोला ठीक आहे. आणि मग सारखा ते म्हणजे भगवंताबद्दल काहीतरी वाईट. आणि जेव्हा रुक्मिणीचं लग्न होतं तेव्हा पण तो खूप म्हणजे ऍक्च्युली रुक्मिणीचं लग्न शिशुपाल बरोबर लागणार असत पण भगवंत त्याला तिथून रुक्मिणी म्हणजे पत्र पाठवते की मला इथे लग्न करायचं नाहीये मला तू इथून घेऊन जा मला इथून लो. आणि रुक्मिणीचं पण आपण भागवतम जर पाहिलं तर खूप तो खूप चांगला एपिसोड आहे. आणि तिचं पत्रच म्हणजे इतकं मोठं आहे ती लिहिते की मला इथे राहायचं नाहीये, मी तुमच्या प्रेमात आहे, मी कधी तुम्हाला पाहिलं नाहीये पण सतत तुमचं मी चिंतन करत असते. तर आणि खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आणि ते जेव्हा भगवान कृष्ण वाचतात ते तिला येतात तिकडे आणि त्याला घेऊन जातात. तर हे शिशुपालला सहन होत नाही की माझ्या या बायको घेऊन पळाला आणि म्हणून ते सारखा तो अपराध करत राहायचा. आणि हे जेव्हा राज्यसूय यज्ञ जेव्हा होतं तेव्हा त्याला खूप राग येतो. म्हणजे कोणी पितामह भीष्म द्रोणाचार्य सगळे जे मोठमोठे म्हणजे व्यासदेव सगळे पंडित असतात तिकडे कोणी काही बोलत नाही. बोलतात ना जेव्हा अग्रपूजा म्हणजे जी मेन पूजा होईच्या आधी जे अग्रपूजाचा जो मानकरी असतो ते बोलते आपण भगवान कृष्णाला ठेवूया. कोणी काही बोलत नाही पण हा ह्याला खूप राग येतो. बोलते की हा कोण आहे, बोलते आपण क्षत्रिय आहोत
हा कोण आहे, ग्वाला आहे एक, गाय चरणार आहे, तुम्ही ह्याला कशी पूजा कराल, म्हणजे ह्याची कशी पूजा करता. आणि तो खूप सेवा देत राहतो, खूप सेवा देत राहतो. आणि तेव्हा म्हणजे पांडव लोक म्हणजे मारायला जातात त्याला, पण भगवान कृष्ण हात पकडतात, म्हणतात नाही शांत राहा, जाऊ दे त्याला, जर बोलायचं बोलू दे. त्याच्या आईला मी वचन दिलं, त्याचे 100 अपराध मी सहन करणार आहे. आणि जेव्हा तो 100वा अपराध करतो तेव्हा लगेच मग भगवान बोलतो, बस आता थांब, आता एकही शब्द बोलू नये. तर तो एवढा बोललेला असतो, त्याला वाटतं आता काय करणार, काही होणार नाही, मी परत बोलतो. तेव्हा मग लगेच भगवान आपलं सुदर्शन चक्र काढतात आणि सगळ्यांसमोर त्याचं मुंडका उडवतात त्याचा. आणि ते पण म्हणजे भगवान इतके दयाळू होतात की त्याला आपल्यामध्येच त्याला बोलतात की भगवंतांनी त्यांना आपल्या शरण दिली त्याला. तर ते पण लोकांनी पाहिलं. हा हा ओके. आपले एक आचार्य आहेत, खूप एक वैष्णव आहेत, ते खूप चांगलं म्हणतात की ऍक्च्युली कसं आहे की असं कुठे म्हणजे मोठी पूजा वगैरे होणार असेल तर तिकडे रक्ताचं एक थेंब पण चांगलं नाही पाहिजे. जेव्हा त्याचं मुंडी उडवली सुदर्शन चक्राने तर त्यांनी हे काळजी घेतली की रक्ताचा एक थेंब पण तिथे खाली पडला नाही पाहिजे. तर ते म्हणतात की हे फर्स्ट काय म्हणतात विदाऊट ब्लड म्हणजे सर्जरी केली होती त्यांनी भगवंताने, एक रक्ताचा एक थेंब पण पडला नव्हता तिकडे. तर हा शिशुपाल होता तसा. आणि या हरे कृष्ण, तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा. आणि पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णवृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. सभी इकट्ठे भक्तवृंद की जय. हरे कृष्ण. खूब खूब धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हेमंगिनी माताजी काय म्हणता मग? मी म्हटलं आज सगळ्या स्टोरीज एकदम कथा चांगला छान वाटतं ऐकायला. थँक्यू थँक्यू. ऍक्च्युली आता जसं म्हणजे भगवद्गीता, ऍक्च्युली हे भगवद्गीताचा पार्ट नाही, पण लोकांना बोर नको व्हायला म्हणून मी हे स्टोरी जाहीर करतो. नाहीतर इतकं म्हणजे ऍक्च्युली भगवद्गीता जर पाहिलं तर भागवतम जे आहे ते स्टोरीज आहेत, पण भगवद्गीता जे आहे ते फक्त ड्राय फिलॉसॉफी आहे. तर लोक पळून जातात लवकर, म्हणून हे थोडं थोडं स्टोरी जर कनेक्ट करायला राहिले तर लोकांचा एक जो उत्साह आहे तो राहतो. आणि सगळ्यांनी थोड्याफार प्रमाणात ह्या स्टोरी मला वाटतं सगळ्यांना माहितीच असणार आहेत. या बहुतेक लोकांना माहिती असेल, तरी पण एकदा रिकॅप झालं की एक्झॅक्ट. आणि त्यामुळे वी कॅन व्हिज्युअलाइज. महाभारतमध्ये सगळं बघितलं होतं ना, सो वी कॅन व्हिज्युअलाइज. येस 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 येस. आणि कनेक्शन कळत सगळं. हा कनेक्ट होत जात. हा म्हणजे हे इथे का स्टोरी इथे आली ही आपण तिथे जोडत जातो. आपण सगळं पांचजन्य ते रथ आहे खूप एक चांगली लिंक लागते. आणि आपलं म्हणजे तो टॉपिक चांगल्या रीती समजतो आपल्याला. चला थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. पुढच्या आठवड्यात भेटू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.